Hello dear students, in today's lecture we are going to perform one activity and with the help of that activity we are going to learn one concept which is called as solenoid. ही जी ऍक्टिव्हिटी आज आपण परफॉर्म करणार आहे ती याच्या आधी आपण जी ऍक्टिव्हिटी केलेली होती त्याच्याशी सिमिलॅरिटी असणारी आहे. थोडाफार डिफरन्स आहे, सो बघू आपण काय आहे ती ऍक्टिव्हिटी. याच्यामध्ये आपल्याला एक कार्डबोर्ड पेपर घ्यायचा आहे. टू दिस कार्डबोर्ड पेपर वी आर गोइंग टू मेक टू होल्स. हां, त्याच्या सरफेसवरती दोन होल्स करायचे आहेत आणि त्या होल्समधून आपली जी नॉर्मल कंडक्टिंग वायर असते ना, कॉपर वायर, तर ती वायर याच्यातून पास करायची आहे लाईक दिस. त्याचे टर्न्स अशा पद्धतीनं ही वायर टर्न्समध्ये ह्या दोन होल्समधून पास करायची. याचे जे दोन एंड्स येतील शेवटी, तर त्या दोन एंड्सना आपले रेग्युलर कंपोनंट्स जे असतात सर्किटचे, हे दोन मेन कंपोनंट्स तुम्ही जोडले तरी सफिशियंट आहे, दॅट इज बॅटरी अँड प्लग की. आता स्टुडंट्स, जेव्हा तुम्ही याला बॅटरी आणि प्लग की हे कंपोनंट्स सर्किटचे कनेक्ट करता, देन व्हॉट विल हॅपन, देन दिस वायर विल स्टार्ट बिहेविंग लाईक अ मॅग्नेट. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मॅग्नेट जेव्हा फॉर्म होतो तर तेव्हा त्या मॅग्नेटच्या भोवतीने मॅग्नेटिक फील्ड देखील तयार होतं. आता या सरफेसवरती आपल्याला आयर्न फिलिंग्स हे स्प्रेड करायचे आहेत जसं आपण याच्या आधी केलेले होते. आता स्टुडंट्स, जेव्हा ह्याच्यातून करंट पास होईल, सो दिस विल बिहेव ॲज अ मॅग्नेट. आता ह्या भोवतीनं जे मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, ड्यू टू दॅट मॅग्नेटिक फील्ड हे जे आयर्न फिलिंग्स आपण स्प्रेड केलेले आहेत, दीज विल स्टार्ट अरेंजिंग देमसेल्फ इन अ सर्क्युलर मॅनर लाईक दिस. म्हणजे काय झालं स्टुडंट्स, हा एक एंड म्हणजे एक मॅग्नेट झाला, हा दुसरा एंड म्हणजे अनदर मॅग्नेट झाला. आणि तुम्हाला माहितीच आहे ह्या जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, आता ह्याच लेक्चरमध्ये तुम्हाला मी ह्यांचे काही स्पेसिफिक असे कॅरेक्टरिस्टिक्स देखील सांगणार आहे. सो ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, हा जो सर्क्युलर पाथ दिसतो ना, त्याला म्हणायचं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. आणि ह्या नेहमी अशाच पद्धतीनं सर्क्युलर पाथमध्येच प्रेझेंट असतात. आता स्टुडंट्स, हे जे मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आहे त्याची इंटेन्सिटी ही काही गोष्टींच्यावरती डिपेंड करते. त्यातली फर्स्ट आहे तो म्हणजे करंट. जेवढा स्ट्रॉंग करंट तुम्ही इथे सप्लाय करणार आहात तेवढं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड इथे डेव्हलप होणार. त्यानंतर हे नंबर ऑफ टर्न्स, ह्या कॉपर वायरचे जेवढे नंबर ऑफ टर्न्स तुम्ही इन्क्रीज करणार तेवढं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड इथे डेव्हलप होणार आहे. सो हे तुमच्या कन्सेप्ट लक्षात आली की जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीनं सर्क्युलर लूपमध्ये ही वायर अरेंज करता तेव्हा तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड ह्या दोन प्रकारे दोन भागात डिव्हाइड झालेलं दिसून येईल. आता याच्यावरती बेस्ड आपण जी कन्सेप्ट बघणार आहोत ती आहे सोलेनॉइड. सोलेनॉइड हे नाव तुमच्या ओळखीचं नाही, पण सोलेनॉइड काय आहे हे सांगितल्यानंतर तुम्हाला पटकन कळणार आहे की सोलेनॉइड कशाला म्हणायचं. आपली जी नॉर्मल कॉपर वायर असते ना स्टुडंट्स, तर ती जी वायर आपली जी सर्किटमध्ये आपण यूज करतो तीसुद्धा, ती जेव्हा आपण या पद्धतीनं सर्क्युलर लूपच्या शेपमध्ये, आपला सिलिंड्रिकल शेप जो असतो त्या शेपमध्ये जेव्हा ही वायर अरेंज करतो आपण, तेव्हा जे सिलिंड्रिकल शेपचं स्ट्रक्चर तयार होणार त्याला म्हणायचं सोलेनॉइड. आलं लक्षात? आपले स्प्रिंग तुम्ही बघितलं की नाही, तर त्या स्प्रिंगच्या शेपचं हे स्ट्रक्चर असतं. सो आता हे सोलेनॉइड, त्याची डेफिनेशन एकदम इझी वेनं तुम्ही काय सांगणार बघा, की अ कॉईल ऑफ रेझिस्टिव्ह कोटिंग. त्याच्यावरती काय पाहिजे? रेझिस्टिव्ह कोटिंग पाहिजे. म्हणजे आपली जी नॉर्मल वायर, त्याच्यावरती प्लास्टिकचं कवरिंग असतं की नाही, नुसती वायर ओपन असते का? नाही. सो अशा प्रकारचं प्रोटेक्टिव्ह कवरिंग असलेली कॉपर वायर आपण घेतली. रेझिस्टिव्ह कोटिंग वेन वुंड इन मेनी टर्न्स इन शेप ऑफ सिलिंडर, इन सिलिंड्रिकल शेप असं म्हणू आपण, इन
cylindrical shape. सो हे स्ट्रक्चर जे तयार होईल त्याला म्हणायचं सोलेनॉइड. आपली जी रेग्युलर कॉपर वायर असते त्याची कॉईल ज्याच्या भोवती न रेझिस्टिव्ह असं कोटिंग आहे ती जेव्हा खूप सारे लेयर्स आपण गुंडाळले सिलिंड्रिकल शेपमध्ये तेव्हा जे स्ट्रक्चर तयार होईल त्याला म्हणायचं सोलेनॉइड. आता ह्या सोलेनॉइडशी रिलेटेड तुम्हाला जो क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये विचारलेला आहे तो असा आहे की कम्पेअर द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय अ सोलेनॉइड विथ दॅट ऑफ द बार मॅग्नेट. आता हा बार मॅग्नेट ही जी कन्सेप्ट आहे ती ॲक्च्युली तुमच्या ओल्ड सिलॅबसमध्ये होती, ती न्यू सिलॅबसमधून रिमूव केलेली आहे, बट स्टील त्याच्यावरती इथं क्वेश्चन विचारला आहे. सो तुम्हाला बार मॅग्नेट म्हणजे काय आणि त्याच्या भोवतीचं मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीनं तयार होतं हे आधी माहिती असणं गरजेचं आहे. सो आज आपण ते दोघींची कम्पॅरिझन बघूयात की कशा पद्धतीनं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बार मॅग्नेटमध्ये तयार होतात आणि सोलेनॉइडमध्ये कसे तयार होतात. आता हे सोलेनॉइडची डायग्रॅम जर तुम्हाला विचारली तर तुम्ही कशी दाखवणार, स्प्रिंग जसं दाखवतो की नाही आपण, बघा व्यवस्थित, जस्ट आपल्या नॉर्मल स्प्रिंगसारखी ही डायग्रॅम दाखवायची अशी. हे स्ट्रक्चर झालं ना सिलिंड्रिकल शेपचं आणि त्याला आपण वेढे 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 गुंडाळत गेलो. सो दिस इज सोलेनॉइड. याच्या एका एंडला आपले जे बॅटरी आहे आणि प्लग की एवढं दोन कंपोनंट्स सर्किटचे जोडलेले दाखवायचे. आता हे स्ट्रक्चर झालं सोलेनॉइडचं. याच्या भोवतीनं जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं ते कसं होतं ते मी तुम्हाला आधी बार मॅग्नेटचं दाखवते मग सोलेनॉइडचं बघूया. बार मॅग्नेट तर तुम्हाला माहितीच आहे स्टुडंट्स, दिस इज अ बार मॅग्नेट. इट इज हॅव्हिंग टू पोल्स, नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. आता काही ह्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट सांगते, नीट समजून घ्या. हे जे बार मॅग्नेटच्या भोवतीनं जे फील्ड असतं की जिथे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन अँड रिपल्शन आर स्ट्रॉंगर, त्या फील्डला म्हणायचं मॅग्नेटिक फील्ड. व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड? इट इज द फील्ड अराउंड एनी मॅग्नेट वेअर द फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन अँड रिपल्शन आर स्ट्रॉंगर. आता याच्या भोवतीनं देखील मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. ते मॅग्नेटिक फील्ड किंवा त्याची इंटेन्सिटी जी आहे ती ह्या पोलर रिजनवरती जास्त असते आणि जसं जसं तुम्ही मॅग्नेटपासून दूर जाता तसं तसं त्याची इंटेन्सिटी ही कमी होत जाते. आता तुम्हाला सांगितलं मी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पण असतात. ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय असतात? तर एक क्लोज्ड कंटिन्युअस पाथ असतो की ज्याच्यामध्ये हा युनिट नॉर्थ पोल कडून युनिट साऊथ पोलकडे तो पाथ मूव्ह होतो. असा क्लोज्ड सर्क्युलर पाथ त्याला म्हणायचं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. या लाईन्स ऑफ फोर्स बार मॅग्नेटच्या बाबतीत कशा दाखवायच्या ते मी दाखवते, व्यवस्थित बघा. डायग्रॅम काढताना खूप मुलं चुकतात, कुठं कुठं चुका होतात आणि त्या चुका अवॉइड कशा करायच्या ते दाखवते बघा. सगळ्यात आधी एक रेफरन्स लाईन म्हणून आपण ह्या दोन लाईन्स काढून घेऊया. आता जसं मी तुम्हाला सांगितलं ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स नॉर्थ पोलपासून स्टार्ट होतात आणि साऊथ पोलकडे एंड होतात. सो प्रत्येक लाईनची डिरेक्शन ही नॉर्थकडून स्टार्ट होणार आणि साऊथकडे आलेली दाखवायची. आता डायग्रॅम दाखवताना खूप वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या डायग्रॅम्स दिसतील, त्यातली सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवते. या लाईनच्या वर मॅक्सिमम दोन लाईन दाखवायच्या, त्याच्या खाली मॅक्सिमम दोन, जास्त किचकट करत बसायची नाही डायग्रॅम. डायग्रॅम काढताना कधीसुद्धा गिरवायचं नाही हे तुम्हाला मी आधी सांगितलेलंच असेल. बघा आता ह्या लाईन्स ऑफ फोर्स दाखवताना एक खबरदारी काय घ्यायची की ह्या लाईन्स कधीच एकमेकांना चिकटत नाहीत हे त्यांची एक कॅरेक्टरिस्टिक आहे, त्यांची प्रॉपर्टीज आहे की ह्या लाईन्स कितीही जवळ असल्या तरी एकमेकींना कधीच क्रॉस किंवा इंटरसेक्ट करत नाहीत. सो ह्या लाईन्स दाखवताना बरीच स्टुडंट्स कशी दाखवतात बघा, सपोज हे बार मॅग्नेट दाखवले आपण तर दाखवताना ह्या अशा जोडलेल्या किंवा चिकटलेल्या दाखवतात अशा पद्धतीनं. सो अशी जर काढली
तर ही रॉन्ग डायग्रॅम कन्सिडर करण्यात येते. बाकी सगळं जरी बरोबर असलं तरी, कारण का तर ह्यांची ती युनिक अशी प्रॉपर्टीज आहे की कितीही जवळ असल्या तरी दोन लाईन्स एकमेकांना कधीच क्रॉस करत नाहीत. सो तुम्ही जेवढ्या हवं तेवढा जवळ दाखवा, पण एकमेकांना चिकटलेल्या दाखवायच्या नाहीत. आता जसं तुम्हाला सांगितलं, नॉर्थकडून सुरू होऊन साऊथकडे एंड होणाऱ्या अशा क्लोज्ड पाथमध्ये मूव होणाऱ्या ह्या लाईन्स आहेत. सो आता दाखवताना बघा, हां, ह्या पोल एंडकडे ह्या लाईन्स जास्त जवळजवळ असतात आणि जसं पोलपासून लांब जाऊ तसा तसा त्या दूर जातात असं आपल्याला दाखवायचं आहे. सो बघा, परत पोलपाशी आल्या, इथे जवळ. डिरेक्शन काय सांगितली, नॉर्थकडून स्टार्ट होणार, साऊथकडे एंड होणार. ही पण तशीच दाखवायची. बघा, कुठेही मी गिरवत नाही आहे डायग्रॅम काढताना. बरेच स्टुडंट्स तुम्ही काढताना काय करता, असे 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 गिरवता की जी तुमची डायग्रॅम चांगली येत नाही त्यामुळे. कधीही डायग्रॅम गिरवायची नाही. एकदा दोनदा प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसनं तुम्हाला हे जमत जाईल. परत ही जवळ आलेली दाखवायची. ओके, सो हा झाला आपला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. एक साईडनं दाखवली, थोडी एकसारखी दिसू देत. आता अजून एखादी लाईन तुम्ही दाखवू शकता, फार किचकट करायची नाही आपल्याला. सो परत इथे जवळ, आणि इथे गेले की लांब, परत इथे आले की जवळ. ही एक अजून एक लाईन नॉर्थकडून स्टार्ट झाली, साऊथकडे एंड झाली. इथं पण तसंच, इथे आली, नॉर्थकडून स्टार्ट, साऊथकडे एंड. सो हे झाले मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इन केस ऑफ बार मॅग्नेट. ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स मी तुम्हाला काय सांगितले, ह्या दीज लाईन्स आर कॉन्सन्ट्रेटेड ॲट द पोलार रिजन. आणि जसं जसं पोलार रिजनपासून लांब जातात तसं तसं ते एकमेकींपासून दूर जातात. त्यानंतर ह्या दोन लाईन्स कधीच एकमेकांना क्रॉस करत नाहीत. क्लोज्ड कंटिन्युअस कर्व पाथ असतो त्यांचा. सो ह्या काही त्याचे पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक झाल्या. आता हेच ह्याच पद्धतीनं सेम मॅग्नेटिक फील्ड या बार मॅग्नेट सोलेनॉईडच्या देखील केसमध्ये फॉर्म होतं. म्हणजेच काय, जेव्हा ह्या सोलेनॉईडमधून आपण करंट पास करतो तर तेव्हा हा सोलेनॉईड देखील एक बार मॅग्नेटसारखा ॲक्ट करतो. बार मॅग्नेटचे कसे हे दोन एंड्स आहेत, तसे ह्या सोलेनॉईडचे दोन एंड म्हणजे मॅग्नेटचे दोन पोल्स म्हणून ॲक्ट करतात. आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतं ओव्हर ऑल द लेंथ ऑफ द सोलेनॉईड. आता ह्याची डायग्रॅम कशी दाखवायची, हे जे आहे हा पार्ट तुम्ही कितीही लांब किंवा जवळ दाखवू शकता, त्याच्यात काही फरक पडत नाही. हे जस्ट आपल्या कंडक्टिंग वायर्स आहेत. सो हे तुम्ही कितीही लांब किंवा जवळ दाखवा. आता बघा, वेगळ्या कलरनं दाखवते. जसं इथं आपण लाईन्स दाखवल्यात ना, सेम वे ना इथे देखील दाखवायच्या आहेत ह्या लाईन्स इनसाईड द सोलेनॉईड. जेव्हा बाहेर येतील तेव्हा ह्या देखील अशा पद्धतीनं क्लोज्ड कंटिन्युअस कर्वच्या फॉर्ममध्ये असणार. आता ही लाईन परत अशी घेतली. ओके, परत या लाईन्स आपण अशाच दाखवू. अजून एखादी लाईन, गॉट इट स्टुडंट्स? हां, जशा पद्धतीनं ह्या बार मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दिसतात, तशा सेम वेनं तुम्हाला ह्या सोलेनॉईडमध्ये देखील फॉर्म झालेल्या दिसतात. दिस होल स्ट्रक्चर ऑफ सोलेनॉईड विल बिहेव ॲज अ बार मॅग्नेट. अँड द मॅग्नेटिक फील्ड इनसाईड द सोलेनॉईड इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. आता तुमच्या टेक्स्टबुकच्या एक्सरसाइजमध्ये ह्याच्यावरती क्वेश्चन आहे, त्याचं आन्सर लिहिताना स्टुडंट्स ह्या दोन्हीही डायग्रॅम काढणं हे मस्ट आहे. दोघांच्याही डायग्रॅम काढायच्या, आणि मग कम्पॅरिझन सांगितले ना, सो कम्पेअर करताना ह्या दोन्ही काढल्या पाहिजेत. टेक्स्टबुकमध्ये तुमच्या ही डायग्रॅम आहेच, ही डायग्रॅम थोडी नाही आहे. मग ते काढताना तुम्हाला कम्पेअर करताना एक चार पाच लाईन्समध्ये तुमचं आन्सरला जस्टिफाय करायचं आहे. काय करायचं आहे की ॲज द लाईन्स ऑफ फोर्स ऑर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स विच आर प्रोड्यूस्ड इन द बार मॅग्नेट, ॲट द सेम वे द मॅग्नेटिक लाईन्स आर प्रोड्यूस्ड इन केस ऑफ सोलेनॉईड ऑल्सो.
या पद्धतीनं हे दोन्ही डायग्राम दाखवून तुम्ही एक दोन चार लाईन्समध्ये त्या दोघांच्यामध्ये डेव्हलप होणारं मॅग्नेटिक फील्ड हे कम्पेअर करायचं आहे. सो हे जे सोलेनॉइड आहे त्याचे एक फीचर मी तुम्हाला सांगितले की नाही आठवत नाही, परत एकदा सांगते, जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा सोलेनॉइड यूज करता आणि त्याच्या आतमध्ये एखादा रॉड किंवा एखादा मेटल जेव्हा आपण प्लेस करतो, करंट पास केल्यानंतर त्या करंटची इंटेन्सिटी आणि त्या करंटचं ड्युरेशन जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त वाढवत जाल तसं तसं त्या सोलेनॉइडच्या हेल्पने त्या कंडक्टरचं कन्व्हर्जन आपण परमनंट मॅग्नेटमध्ये करू शकतो. तुम्ही देखील ही ॲक्टिव्हिटी परफॉर्म करू शकता, एक छोटीशी चाचणी किंवा एखादा खिळा तुम्ही यूज करू शकता, आयर्न नेल, त्याच्या भोवतीनं आपली ही वायर गुंडाळायची, त्याला थोडंसं जास्त ड्युरेशनसाठी आणि स्ट्रॉंग करंट जेव्हा तुम्ही सप्लाय करता. बघा, आपण नॉर्मली इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे काय शिकलो आहे की जोपर्यंत करंट आपण सप्लाय करतो आहे तोपर्यंत तो पर्टिक्युलर जो कंडक्टर आहे तो मॅग्नेट म्हणून ॲक्ट करणार. बट इन केस ऑफ दिस सोलेनॉइड तुम्ही जरी जर समजा तुम्ही लाँग ड्युरेशनसाठी आणि स्ट्रॉंग करंट जेव्हा सप्लाय करता तर तेव्हा ड्यू टू दॅट स्ट्रॉंग करंट दॅट पर्टिक्युलर कंडक्टर विल गेट कन्व्हर्टेड इन टू मॅग्नेट. म्हणजे जरी तुमचा जेव्हा करंट तुम्ही स्टॉप कराल त्याच्यानंतरसुद्धा तो कंडक्टर जो आहे तो मॅग्नेट म्हणून ॲक्ट करणार. एक लक्षात घ्या स्टुडंट्स, मॅग्नेट जे असतात ते जे नॅचरल मॅग्नेट्स असतात ते आपण मॅग्नेटाईट नावाच्या दगडापासून मिळवतो. बट आर्टिफिशियली जे आपण मॅग्नेट्स तयार करतो ते तयार करताना ह्या प्रकारच्या सोलेनॉइडचा यूज हा केला जातो. हे तुम्हाला नॉलेज टेक्स्टबुकमध्ये नाही सांगितलं, एक ॲडिशनल नॉलेज फक्त ह्या सोलेनॉइड आला म्हणून त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली. सो लक्षात आला, सोलेनॉइडवरचा क्वेश्चन्स आपल्याला जर विचारले तर कशा पद्धतीने लिहायचं आहे, डेफिनेशन ही लिहाल एकदम सोपी सांगितली, आणि 3 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये ह्या दोघांच्या कंपॅरिझन करून तुम्हाला सांगायचं आहे. सो हा झाला सोलेनॉइड. आता ह्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढची एक अजून ॲक्टिव्हिटी बघायची आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीवरती बेस्ड असणारा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल हा आपल्याला शिकायचा आहे.